काळ मोठा निष्ठूर असतो, तो आपल्याला हवी असलेली माणसं सतत नेत असतो. या दुःख आणि वेदना कशानंही भरून निघणाऱ्या नसतात. नाशिक पोलीस विभागातही असंच घडलं. मनमिळाऊ म्हणून परिचित असलेले तरुण पोलीस कर्मचारी प्रतीक जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ते अवघ्या 31 वर्षांचे होते. प्रतीक हे दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना समजताच त्यांनाही धक्का बसलाय. इतक्या कमी वयात त्यांचं जाणं असं साऱ्यांनाच हुरहुर लावणार आहे. मृत जाधव यांचे नातेवाईक सागर जाधव यांच्यासह स्वतः पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनीही पार्थिवास खांदा दिला. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.